भगवतो अरहतो मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। धन्यवाद तांबे सर। आज आपल्या धम्मपद पट्टकथा या व्याख्यान मालिकेचे 59वे पुष्प गुंफण्यासाठीचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक आहे आदरणीय सिद्धार्थ लभाणे सर। आणि आज सरांचे आज हे 6वे लेक्चर आहे। आजपर्यंत सरांनी आपल्याला 5 व्याख्यानावर गाथा आणि कथा यावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे आणि अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला सर्व गाथा आणि कथा यांचे मार्गदर्शन सरांनी आजपर्यंत दिले आहेत। आणि आज या 59 व्याख्यान मालिकेचे पापवग्गो मधील सर आज गाथा व कथा 127 आणि 128 तयोजन वत्थू आणि सुप्त बुद्ध सत्य वत्थू यावर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आणि यासाठी सरांचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते। सर्वांना सर आपल्या परिचयाचे आहेतच, परंतु सरांचा थोडा शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाबद्दल मी परिचय देते। सर हे बीई केमिकल इंजिनियर आहेत, तसेच सरांनी एमए पाली आणि सर नेट क्वालिफाईड देखील आहेत। सरांनी एमपीएससी परीक्षेत देखील सर यशस्वी झालेले आहेत। सर महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या संचालनात सहसंचालक या पदावर त्यांनी सरांनी काम केले आहे आणि सर 2019 मध्ये निवृत्त झाले आहे। तरीही सर त्यानंतर सरांचे या पाली याच्यामध्ये काम कार्यरत त्यांचे कार्य चालूच आहेत। सर सामाजिक कार्य सांगायचे झाले तर ग्रामीण भागातील विहारात सरांनी कम्प्युटर्स पुरवले, त्या विद्यार्थ्यांना सरांनी स्टेशनरी आणि पुस्तकांची देखील खूप खूप मदत केली। आणि असेच सरांचे मार्गदर्शन हे सर्वांना विद्यार्थ्यांना देखील असेच लाभत आहे। बौद्ध साहित्यावर सरांनी बरेचसे शोध निबंध देखील सादर केली आहेत। आणि सरांचे अजून एक कार्य सांगू इच्छिते आणि ते म्हणजे सरांनी सर्वांना माहीतच असेल की जेव्हा भोपाळ गॅस ट्रॅजेडी जेव्हा झाली होती त्यावेळी सरांनी त्यावर खूप संशोधन केले आणि त्याचे रिसर्च पेपर देखील तयार केले। सर मध्यंतरी 20 दिवसाच्या विपश्यनेला देखील जाऊन आले आणि तिथेही त्यांनी खूप सेवा केली आणि दोघेही दाम्पत्यांनी ऍक्च्युली त्या कार्यक्रमात सेवा केली सरांनी। असे उच्च विद्याविभूषित मार्गदर्शक
सिद्धार्थ लबाने सर आज आपल्या सर्वांना धर्मपद अष्टकथा याचा भावार्थ उलगडून आपल्या सर्वांचे उद्बोधन करणार आहे. तर त्यासाठी मी आज सिद्धार्थ लबाने सर यांना विनंती करते की धम्मसाखरच्या परिवाराकडून त्यांनी त्यांच्या शब्दसुमनाने आपले बहुमोल मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावे. सिद्धार्थ लबाने सर. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. तर पहिल्यांदा आपल्याला स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर आपण दोन धम्मपद अट्टकथा घेणार आहोत, त्या म्हणजे तयोजन वत्तू आणि सुप्रबुद्ध साख्य वत्तू. तर याची आपण सुरुवात करूया. तर आपण खुद्दक निकायाच्या धम्मपद मधल्या अट्टकथा घेणार आहोत. तर जसं आपण नेहमी बघतोय की त्रिपिटकामध्ये सुत्तपिटक आहे, सुत्तपिटकातला खुद्दक निकाय आणि त्यामध्ये जे जो ग्रंथ आहे दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ तो आहे धम्मपद. आणि धम्मपदामध्ये पापवग्गो मधल्या शेवटच्या दोन गाथा, म्हणजे आज आपलं पापवग्गो हे पूर्ण होणार आहे, त्यातली ह्या दोन गाथा आपण चर्चा करूया. ओके. तर पहिली जी गाथा आहे, न अंतलिके न समुद्दमज्जे न पब्बतानं विवरं पविस्स न विज्जति सो जगति पदेशो यत्थटितो मुच्चेय पापकम्मा. ना आकाशात ना समुद्रात ना पर्वतावर ना विवरात किंवा जगात असा कोणताच प्रदेश विद्यमान नाही जेथे राहून मानव आपल्या पाप कर्माच्या फळापासून स्वतःला वाचवू शकेल. तर बुद्ध काय म्हणतायत की न अंतलिखे, अंतरिक्षात पण नाही किंवा समुद्रामध्ये पण नाही किंवा पर्वताच्या विवरामध्ये पण अशी जागा नाही ज्या ठिकाणी, आणि जगात कुठेही अशी जागा नाही की ज्या ठिकाणी पाप करणारा व्यक्तीचा जो आहे तो लपून राहू शकतो अशी कुठलीही जागा नाही आहे. म्हणजे जे काही कम्म आहेत ते तुम्हाला भोगावेच लागतात हे बुद्ध सांगतायत या गाथेमध्ये. तर ही जी गाथा आहे ही बुद्धाने कुठे म्हटलेली आहे हे आपण जरा बघूया. न अंतलिखे इमम धम्म देशन सत्ता जेतवने विहरंतो तयोजने तयोजने आरंभ कतेसी. आता तयोजने म्हणजे काय, तर जे आपण म्हणतो ना तयोजन वत्तू, तर तयोजन म्हणजे तीन वेगवेगळ्या घटनांची, तीन वेगवेगळ्या जणांची ही कथा आहे, त्यामुळे त्याला तयोजन वत्तू म्हटलेलं आहे. तर पहिली जी आहे तयोजनामधली पहिली जी कथा आहे ती अशी आहे की सत्थरी कीरजेत वने विहरंते संभुला भिक्खू सत्थु दसनथाय आगज्जथा एकं गामं पिंडाय पविसिंसु. तर काय झालं की जेतवनामध्ये तथागत असताना भिक्खू आणि सत्थू म्हणजे तथागत यांच्या दर्शन, हे जे भिक्खू आहेत ना सत्थू दसनथाय म्हणजे तथागतांच्या दर्शनासाठी भेटण्यासाठी त्या गावात त्यांना जायचं होतं, म्हणजे जात होते ते. तर गामवासीनो ते संपत्ते आदाय आसन सालाय निशिता पेत्वा यागु खज्जक दत्वा पिंड पातवेलं आगमयमाना धम्म सुणंता निशिदिंतु. तर एक ठिकाणी काय झालं की त्या गावातले जे ग्रामवासी आहेत किंवा ग्रामीण रहिवासी आहेत ते सगळे त्या भिक्खू संघाला दान दिलं आणि धम्म ऐकण्यासाठी एका ठिकाणी बसले होते. त्यावेळेस काय झालं की तस्मिखणे बत्तंग अचित्वा सूप व्यंजन धूपयमान एक किस्सा इथिया भाजन तो अग्नि जाला उठाइत्वा चंदन गही. तर एक जी स्त्री असते ना ती स्वयंपाक करत असते किंवा सूप व्यंजन तयार करत असते, त्यावेळेस काय होतं की अग्नीच्या ज्वाळा उत्पन्न होतात आणि त्या ज्वाळाचं पुढे काय होतं बघा, ततो एकं तीन करळ उठाइत्वा जलमान आकाश पखंदी. तर त्या तिच्या भांड्यातून ज्या ज्वाळावरती जातात तर ती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणच्या झोपडीमधल्या झोपडीच्या छपराच्या ज्या जे काय म्हणतात त्याला गवताचं जे छप्पर असतं त्याचं जे पूर्ण बंच आहे ना ती आकाशामध्ये असं उडालेलं असतं कुठ्या ज्वाळा बरोबर, म्हणजे त्याला आग लागलेली असते. आणि तस्मी खणे एको काको आकाशेन गच्छंतो तवंग गिवंग पवेसेत्वा तिंड वेलिय वेठितो झाहित्वा गाम मज्जे पती. तर हे जे जळणार गवत आहे ते आकाशात गेलेलं आहे आणि त्याच वेळेस
एको काको म्हणजे एक कावळा काय करतो, त्या ज्वाळेच्या मध्ये त्या ज्वाळेच्या सर्कल मध्ये स्वतःची स्वतःची मान घालतो, गिवंग पवेसित्व, आणि मान घातल्यानंतर तिन्न वेली वेठितो, त्या पूर्ण ज्वाळांमध्ये तो वेष्टित होतो किंवा त्याच्यामध्ये एनगल्फ होतो, आणि झाईत वा गाम म्हणजे पती, मग त्याच्यामध्ये तो जळून जातो आणि जळल्यानंतर तो खाली पडतो, ग्रामाच्या म्हणजे गावाच्या मध्ये पडतो. आता हे दृश्य बघून, एकदम भयंकर दृश्य बघून भिक्कुंग तंग दिसवा, आता भिक्कूंना हे जेव्हा बघितलं त्यांनी, त्यावेळेस ते म्हणतात की अहो भारी कम्म, हे काय मोठं भयंकर हेवी कम्म दिसतंय. पस्वत थाऊस काकेन पतंग दीपकारंग, ह्या जो काका आहे, काक म्हणजे जो कावळा आहे, याने काहीतरी वेगळं विशेष पाप केलं असणार किंवा काहीतरी कम्म केलेला असणार. तर इमेना कथकम अयत्र सत्तारा सो जानिस्वती को जानिस्वती सत्तारमस कम्मंग पुच्छी सामा. तर आपण ह्या घटनेबद्दल तथागतांनाच विचारूया. असे हे आपसामध्ये ते तो भिक्कूंचा जो ग्रुप आहे तो एकमेकांमध्ये चर्चा करतो की हे जे काही दिसतंय आपल्याला भयंकर दृश्य, याबद्दल आपण तथागतांना विचारूया. तर अशी ही पहिली कथा आहे. आता ही दुसरी कथा बघा. तर त्याच वेळेस काय होतं की दुसऱ्याकडून दुसऱ्या गावाकडनं अपरेन संपी भिक्कुनंग सत्थू दसनथाय नाव अभिरुय्य गच्छंतान कावा समुद्रे निश्चला अठासी. तर ते लोक जे भिक्कूंचा जो संघ आहे, जो जथ्था आहे, तो समुद्र मार्गे येत असतो, नावेने येत असतो, आणि ती जी नाव आहे निश्चला अठासी, समुद्रे निश्चला अठासी, तर ती समुद्राच्या मध्येच निश्चल होते किंवा त्याच्यामध्ये थांबते, ती बंद पडते, त्या नावेला पुढे जाता येत नाही. त्यामुळे काय होतं की मनुष्य काळकन्नीना एवं भवित एथन भवितव्य अंती सलाकंग विचारेंसु. तर त्यावेळेस सगळ्यांना प्रश्न पडतो की आणि भिक्खू पण असतात, तर ते म्हणतात की या नावेत निश्चितच कोणीतरी काळकिन्न आहे, म्हणजे कोणीतरी पापी व्यक्ती आहे किंवा कोणीतरी काय म्हणतात त्याला दळभद्री व्यक्ती आहे, की ज्याच्या पापामुळे त्याच्या प्रेझेन्समुळे ही नाव इथे अडकलेली आहे. तर मग काय करतात ते की हे कसं ओळखायचं, म्हणजे कोणालाही उगीच कसं काय दोष द्यायचा आणि ब्लेम कोणाला करायचा. तर सलाकंग विचारेंसु, तर ते काय करतात की आपल्याला गावाखेड्यामध्ये एक ईश्वर चिठ्ठी नावाचा प्रकार माहिती असेल, किंवा आपण लकी ड्रॉ जसा काढतो ना त्या पद्धतीचं, तर ते कसं असतं की आता 50 लोक त्या बोटीवरती आहेत भिक्कूंना धरून किंवा सगळे धरून, तर ते 50 पैकी 49 चिठ्ठ्या ज्या आहेत ना त्या कोऱ्या राहणार, आणि एका चिठ्ठीवर लिहिलेलं राहणार की यू आर पापी किंवा तुम्ही काळकिन्न आहे. तर ती काय करायची, सगळ्यांनी त्या चिठ्ठ्या मिक्स करायच्या आणि त्यातली एक चिठ्ठी प्रत्येकाने उचलायची. तर ज्यांच्याकडे ही चिठ्ठी आली, कुठली, ज्याच्यावरती पापी लिहिलेला आहे किंवा काळकन्निका लिहिलेला आहे, तर ती व्यक्ती समजायचं की ही पापी व्यक्ती आहे, असं आयडेंटिफाय करायचं. तर हे ते करून बघतात. तर ती जी महिला असते, नाविकस्सच भारिया पठमवय ठीता दसनिया पासाधिका सलाका तसा पापुणी. तर त्या ज्या नाविकाचा जो म्हणजे ती जो नावाडी असतो, त्याची भारिया, त्याची पत्नी, तिच्यामध्येच हातामध्ये तिच्या हातात ती चिठ्ठी येते आणि तिला ती दोषी मानलं जातं. पण असं कसं करायचं की बाबा हीच दोषी आहे, मग ते काय करतात, सलाकून पुन्हा विचारित, म्हणजे पुन्हा तोच प्रयोग करतात, पुन्हा लकी ड्रॉ करतात. तर त्यावेळेस सुद्धा ती वत्वा यावतीय विचारेंसु तिख मंतुपी तसा एवं पापुणी, म्हणजे तीन वेळा त्यांनी तीच पुन्हा पुन्हा लकी ड्रॉ काढल्या, त्यामध्ये तीच महिला जी नाविकेची नाविकस्सची भारी आहे, पत्नी आहे, तिला तिच्याच हातात ती चिठ्ठी येते. मग तेव्हा त्यांना कन्फर्म होत की ही जी महिला आहे ही नक्कीच पापुणी आहे, पापी आहे, हिच्यामुळे ही नाव आपली थांबलेली आहे. तर तो जो नाविक आहे तो काय म्हणतो बघा, की मग ही जी महिला आहे ही घाबरते, ती म्हणते की काय झालं स्वामी, की स्वामी, ती नाविक असं मुख आलोकेसु, ती आपल्या हजबंड कडे बघून तिला काहीतरी म्हणजे वेगळंच विचित्र वाटत. त्यावेळेस नाविक काय म्हणतो बघा, न सक्का एकसी एकिस्सा अथाय महाजन नासेंदू उदके न किप्पता. जर मी तुला
या पूर्ण नावेतून या आमच्या ग्रुप मधून बाहेर फेकून नाही दिलं किंवा वेगळं जर नाही काढलं तर हे महाजन म्हणजे सगळेच्या सगळे बुडून मरणार आहेत. त्याच्यामुळे मला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, त्यामुळे तुला मी फेकून देत आहे. तर हे ऐकून ना ती जी महिला आहे ती वाईफ आहे, सा गहेत वा उदके खिपिय माना मरण भय जत्तीता विवरण आकाशी. तर ती आता तिला पकडतात सगळेजण आणि तिला फेकायसाठी सगळं ठरलेलं असतं. तर त्यावेळेस ती विरव आकाशी म्हणजे ती विलाप करते, आक्रोश करते की बाबा असं कसं तुम्ही मला ठार मारू शकता किंवा फेकून देऊ शकता. तर सगळ्यांना वाटतं की हिला जरी फेकलं तरी ती काय करेल, एखादा लाकडाचा ओंडका किंवा काहीच्या सहाय्याने किंवा त्या नावेलाच अडकून ती राहायचा प्रयत्न करेल आणि ती मरण पावणार नाही किंवा आपल्या आमच्याशी वेगळी होणार नाही. तर मग काय करतात, तंग सुत्वा नाविको एकंग वाल कुकुटंग गिवाय बंदित्वा समुद्रे खिपते. तर मग ते काय करतात की वाळूचा एक पिशवी असते म्हणजे एक काय म्हणतात त्याला गोणपाटामध्ये त्याला त्या वाळूला बांधून तिला बांधतात तिच्या शरीराला आणि नंतर तिला समुद्रात फेकून देतात. मग काय होतं की तंपी पतित ठाणे एव मच्छ कप्पा विलुम पिसू. मग तिला ते मच्छ आणि कच्छ म्हणजे मासळी आणि कासव हे सगळे तिचं जे शरीर आहे ते नष्ट करतात किंवा खाऊन टाकतात. भिक्कुंग तंग पवती यत्वा म्हणजे ते सगळं भिक्कूंनी पाहून मग काय होते त्यांची नाव सुरू होऊन जाते. पण हे दृश्य बघून थपेत्वा संतार को अय्यो एतिसा इतिया कतकम्म जानिसती सत्तारंग तस्सा कमंग पुच्छिसामा. तर हे जे भिक्खू संघ असतो तो म्हणतो की हे जे कारण आहे हिला नदीत त्या समुद्रामध्ये फेकण्याचं ते काय कारण आहे हे आपण भिक्खूंनाच सॉरी तथागतांनाच विचारूया. इच्छित ठाण पत्वा नावात ओरिय पक्कमिनसू. आणि अशा पद्धतीने त्यांची नाव सुरू होते आणि ते बुद्धाकडे जायला रवाना होतात. आता ही दुसरी घटना झाली. आता तिसरी घटना काय आहे की अपरेपी सत भिक्कुन सत्थु दसन ताय गच्छंता. हा तिसरी टीम आहे भिक्कूंची आणि ते किती भिक्कू आहेत, सात भिक्कू आहेत. सेवन भिक्कू सत्थु दसनाते गच्छंता म्हणजे जात असताना सायं एकन विहारंग पविसित्वा वसनठानं पच्छिसु. तर एका विहारामध्ये जातात ते प्रवासामध्ये सात भिक्खू आणि ते चौकशी करतात की बाबा इथे रात्र झाली आहे आणि आम्हाला मुक्काम करायचा आहे. तर त्यावेळेस जे दगडी विहार असतं ना तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना आसरा मिळतो. तर एकनिंच लेणे सत्त मंचा होती. तर एकच लेणं असते, त्या लेण्याला एकच दरवाजा असतो आणि त्या ठिकाणी सत्त मंच होती. सात बेड असतात आणि प्रत्येकाला एक एक बेड मिळतो आणि त्या ठिकाणी ते रात्री आराम करतात. तर त्यावेळेस होतं काय, तेसंग तदेव लभित्वा तथंग निपन्नानं रत्ती भागे कुटागार मत्तो पासानो पवट्टमानो आगंत्वा लेणद्वार पिदही. तर त्यावेळेस काय होतं की हे सातही लोक आतमध्ये आराम करत असताना एक पासाणो म्हणजे दगड, आता भला मोठा दगड जो आहे ना तो गळंगळत येतो वरून, पवट्टमानो रोटेटिंग येतो आणि आगंत्वा लेणद्वार पिदही, तो बरोबर त्या लेण्याच्या द्वारावरती ब्लॉक म्हणजे तिथे थांबतो आणि ते दरवाजा जो आहे ना लेण द्वारा पिदई म्हणजे ते दरवाजा पूर्णपणे ब्लॉक होऊन जातो. सत्त ही गामे ही मनुष्य संनिपातेत्वा वायमंतीपी ठाणा चाले तू ना सकिनसू. म्हणजे आता हे इतरांना माहिती होतं की अरे या ठिकाणी तर आपले सात भिक्खूंना आपण आश्रय दिलेला आहे आणि ते तर ब्लॉक झालेले आहेत. तर मग ते काय करतात की सगळे मनुष्य संनिपातेत्वा एकत्र येतात आणि वायमंतापी म्हणजे सगळेजण प्रयत्न करतात. कसे प्रयत्न करतात की तो दगड तिथून हटवला पाहिजे, ते सफोकेट होतील किंवा ते गुदमरतील किंवा त्यांना अन्न पाणी मिळणार नाही, तर त्याच्यासाठी ते दगड काढण्याचा प्रयत्न करतात. पण चाले तू ना सखीसू, तो दगड काही तिथून हलत नव्हता आणि ते दगड काढू शकले नाही गावातले सगळे लोक सुद्धा. किती दिवस आता बघू पुढे. आगंतुका सत्ता हा छात झत्ता महादुःख अनुभवसी. तर हे सात जण जे आहे, सात भिक्खू जे आहे, ते सातच्या सातही जण त्या विहारामध्ये आतमध्ये ब्लॉक झालेले आहे, ते महादुःख अनुभवत होते, अन्न पाण्यापासून तडफडत होते.
आणि त्यांना कुठलीही मदत करता येत नव्हती गावकऱ्यांना, माहिती असून सुद्धा प्रयत्न करून सुद्धा. मग सप्तमे दिवसे पाषाणो स्वयमेव पवटित्वा अपगतो. मग सातव्या दिवशी काय होतं, तो जो पाषाण असतो, तो जो दगड असतो, तो ऑटोमॅटिकली अपगतो, निघून जातो, म्हणजे बाजूला होतो. तर भिक्खू निखमित्वा, म्हणजे सगळे भिक्खू एकदम वीक झालेले असतात, दुःख भोगलेले असतात, ते बाहेर पडतात. तर अमाकम इमंग पापम अयत्र सत्तारा को जाणीसती, आम्ही जे काहीतरी पाप केलं असेल त्यामुळे आम्हाला इतकी यातना झालेली आहे, इतकी पीडा झालेली असते. तर हे जे आहे याच्या मागचं कारण काय आहे हे आपण सत्तारंग पुच्छिसामा आपण आपल्या तथागतांनाच विचारू असं म्हणून ती चित्तेत्वा पक्कमिसू, तिथून ते निघतात असा विचार करून ते पुरे मेही सदिंग अंतरामग्गे, म्हणजे पुढे जात असताना समागंत्वा सभ्य एकतो संथार सत्थारंग उपसंकमित्वा अत्तना अत्तना दिठ्ठा अनुभता अनुभूतानी कारणानी पटीपाटीया पुच्छिसू. आता काय झालं की हे रस्त्याने चालत आहेत, तथागताकडे यांचा ग्रुप चाललेला आहे, सात लोकांचा त्यांना हाल झालेला आहे. तर त्याच वेळेस काय होतं की ज्यांनी जो जो ग्रुप असतो भिक्खूंचा, तर ज्यांनी तो जळलेला कावळा, जळणारा कावळा जो आहे, तो जो त्यांचे जे दृश्य त्यांनी पाहिलेलं असतं, तो पण ग्रुप त्यांना येऊन भेटतो. एकाच रस्त्याने जात असतात ते. आणि दुसरा जो ग्रुप असतो, म्हणजे तिसरा जो ग्रुप असतो, की जे बोटीतून आलेले असतात आणि बोटीतून येत असताना त्या महिलेची जी घटना घडते की त्या महिलेला समुद्रात फेकून दिलं जातं आणि नंतर ती नाव पुढे पुढे सरकत ते त्यांचा प्रवास पूर्ण होतो, असे तीनही ग्रुप एकत्र येतात आणि एकमेकांच्या पाठीपाठी ते एकमेकांमध्ये चर्चा करतात की ह्या अशा अशा घटना आपल्यासोबत घडलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर आपण तथागतांना विचारूया असं म्हणून ते तथागताकडे जात असतात. तर आता तथागत आल्यानंतर तथागतांकडे आलेले आहेत ते लोक आणि विचारत आहेत की अशा अशा घटना घडलेल्या आहेत म्हणते, तर आपण याबद्दल आम्हाला स्पष्टीकरण द्यावं किंवा आम्हाला समजून द्यावं. तर पहिल्या घटनेच्या बाबतीमध्ये तथागत काय म्हणतात, अतीत काले ही वाराणसीय एको कसको अत्तनो गोणन दमेंतो दमेंतु नासकी. तर एका म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काय झालं होतं, वाराणसीय म्हणजे वाराणसीमध्ये एक कसक होता, एक शेतकरी होता, त्याच्याकडे एक बैल होता, पण तो बैल आहे ना काही केल्या ऐकतच नव्हता, दमेंतो दमेंतु म्हणजे त्याला दमनच होत नव्हतं त्याचं, म्हणजे तो आजारी असेल किंवा वीक असेल किंवा म्हातारा झालेला असेल तर तो काय करायचा की त्याला कितीही कंट्रोल केलं तरी तो काय करायचा, सो इस गोणो थोकम गद्वा निपजी, थोडस पुढे गेलं की तो खाली बसायचा, पोथेत्वा उठापितोपी थोकम गद्वा पुनपी तथेव निपजी. पोथेत्वा म्हणजे त्याला अजून फटके मारायचे, तो शेतकरी अजून मारायचा, काठीने मारायचा, बडवायचा, पण ते सुद्धा केल्यानंतर तो बैल परत उठायचा आणि उठल्यानंतर थोडस गेलं की परत तो खाली बसून जायचा किंवा त्याला पुढे चालता यायचंच नाही. सो वायमित्वा तंग दमेंतु असक्कोंतो कोधा भीमोत कोधा भी भूतो हुतवा, म्हणजे त्या शेतकऱ्याला इतका प्रचंड राग येतो आणि त्या रागाच्या भरामध्ये तो काय करतो, इतो इदाने पठ्ठाय सुखं निपजिससी ती पलाल पिंड विय करून तो पलालेन तस गिवा पलिवेठेत्वा अग्निमदासी गोणो तथेव जायत्वा मतो. तो काय करतो की सगळं जो पलाल पिंड आहे म्हणजे पालापाचोळा आहे सगळा तो बांधतो त्या बैलाला आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्या गळ्याला बांधतो गिव पलिवेठेत्व आणि मग त्याला काय करतो आग लावून देतो अग्निम अदासी आणि आग लागल्यानंतर मग तो बैल तडफडून तसाच तिथे मरतो. सो तस्स विपाकेन तशा त्या विपाकामुळे भिक्खूंनो दिग्घरतन निरये पचित्वा, ते लोक हा जो शेतकरी आहे तो खूप काळापर्यंत निरयामध्ये होता आणि विपाका अवशेषेन सत्तखतु काकयोनीय निबतित्वा. मग काय झालं की खूप कालावधीनंतर जेव्हा विपाक अवशेष शिल्लक होते, त्याचे थोडेसे अवशेष शिल्लक होते, त्यावेळेस तो
कावळ्याचा जन्म घेतो आणि कावळ्याच्या जन्मानंतरची जी तुम्ही घटना बघितलेली आहे त्याचा सुद्धा अंत त्याच प्रकारे होतो. काय होतं की त्या कावळा त्या ज्वाळांमध्ये त्या गवतांच्या ज्वाळांमध्ये आगीमध्ये स्वतःला झोकून देतो आणि तिथे तो जळून मरण पावतो. आकाशे झाईत्वाव मतो म्हणजे आकाशामध्येच तो जळून मतो मरण पावतो. ही पहिल्या घटनेची तथागत माहिती देतात किंवा त्याचं स्पष्टीकरण देतात. आता दुसरी घटना की ज्या बाईला ज्या महिलेला फेकून दिलेलं असतं समुद्रामध्ये त्या घटनेबद्दल तथागत काय सांगतात बघा. तर सा ही अतिथे वाराणसीय. सा म्हणजे कोण? ती. ती जी महिला आहे अतिथे वाराणसीय. वाराणसीमध्ये एकच गहपतीस भारिया सब किच्छाने सहथेनेव हकासी. तर सगळं का ती जी महिला असते ती एका ग्रहपतीची बायको असते पत्नी असते आणि सब किच्छाने सहथेनेव हकासी सगळं काम ती व्यवस्थित करायची आणि तसा एक सुनखो तंगे हे सब किच्छाने कुरमान ओलोकेव निसिदती. तर तो कुत्रा काय करायचा तिचा एक आवडीचा जो कुत्रा असायचा की ते जे जे काय करत असायची ना तर ते लक्ष देऊन म्हणजे बघत राहायचा तिच्या फार कौतुकाने बघत राहायचा की बाबा ही जी माझी मालकीन आहे ही जी महिला आहे त्याच्याकडे तो अवलोकन तिचं अवलोकन करत राहायचा आणि बसून राहायचा निश्चितच. खेते भत्त हरंती या दारूपणा आदिना आदि वा अथाय अरण्य गच्छंती वा गच्छंती या तायन सद्दी एव गच्छती. तर ती जी महिला आहे ती जी भारी आहे ती शेतामध्ये जेव्हा जायची ना त्या म्हणजे दारूपणा आदिना म्हणजे दारू म्हणजे लाकूड झालं किंवा सरपण झालं हे आणण्यासाठी जेव्हा ती जायची तेव्हा हा सुद्धा मागे मागे जायचा तिच्या सोबतच असायचा खूप प्रेम करायचा तिच्यावरती. आणि तंग दिसवा धर मनुष्या त्यावेळेस हे बघून काय होतं की एक जो माणूस असतो ना ती म्हणतो बघा अभो निखंतो सुनलुद्धको सुनखलुद्धको अजमयन मनसेन बंजी सामाती उपडंती. तर तो तिला हसतो तिच्यावरती तिची टवाळी करतो. काय टवाळी करतो की ही आहे काय आहे सुनकल उद्धको आहे म्हणजे ही आहे शिकारीन आहे आणि तिच्यासोबत हा कुत्रा आहे म्हणजे कुत्र्यासोबतची शिकारी आहे ती सुनकल उद्धको. आणि आज काय करणार आहे ती आज कुठला तरी प्राण्याची शिकार करून कुत्र्याच्या सहाय्याने ती आज मनसेन बुंजी सामा ती आता छानपैकी मासाचं भोजन बनवणार आहे असं तिला चिडवतो किंवा तिला टॉन करतो. तर ती भयंकर चिडते की म्हणजे तिची इन्सल्ट वाटते ती त्याला त्याची तर मग या गोष्टीची तिला इन्सल्ट वाटते. सा तेसन कथाय मंकुंग हुतवा तिला इन्सल्टिंग वाटल्यामुळे सुनखंग लेड्डू दंडादेही पहरित्वा. लेड्डू म्हणजे दगड आणि काठी दंडा. तर याने ती पहरित्वा पलापेती त्या कुत्र्याला इतकं मारते की पलापेती म्हणजे त्याला सांगते की तू आता इथून निघून जा मला तू माझ्यासोबत नाही पाहिजे. सुनखो निवतित्वा पुन्हा पुन्हा अनुबंधती. तर तो कुत्रा काय करतो बिचारा पुन्हा पुन्हा तिच्याकडे तो पळून जातो मार खातो तिचा आणि परत त्याच्या तिच्याकडेच येतो. इतकं तो कुत्रा तिच्यावरती तो हे झालेला असतो त्याचं प्रेम झालेलं असतो इतकी तिची सेवा करतो तो. आता हा होतं काय की मग ती मग ठरवते की याचा असा काही हा काही माझा पिछा सोडणार नाही. तर मग ती विचार करते सात उच्च कुठ आदाय एकन उदक कठ्ठानंग गंतवा कुटंग वालुकायंग पुरेत्वा समीपे अवलोकित्वा तिठस सुनखस सद्दक मकासी. तर ती काय करते की एक तुच्छ कुट्ट घेते म्हणजे एक रिकामा भांडं घेते आणि मग काय करते उदक ठाण गतवा एक तळ्यावर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे खोल त्या ठिकाणी जाते. तर तो कुत्रा बिचारा मागे मागे येतो त्याला काय माहिती. तर त्या ठिकाणी ती वालुकाय पुरेत्वा त्या भांड्यामध्ये वाळू भरते आणि ते मग तिच्या मग त्या कुत्र्याला जवळ बोलवते. काय म्हणते सुनखो चिरस्वत मे अज्ज मधुर कथा लद्दा. मी तुला की नाही इतकी सुंदर आज खूप छान कथा सांगणार आहे मधुर कथा लद्दा. आणि नंतर ती नंगुठ नंगुठ चालेंतो तंग उपसंकमी. तो जो कुत्रा असतो ना तर ते नंगुठ म्हणजे त्याचं शेपूट हलवत हलवत मोठ्या आनंदाने
ती त्याच्या मालकीनकडे जाते, त्या महिलेकडे जातो तो कुत्रा, आणि त्यावेळेस ती काय करते, त्याच्या गळ्यामध्ये ते वाळूचं भांड बांधून टाकते. सातंगिवाय दळंग हेत्वा एकाय रज्जुकोटीय कुटंग बंदित्वा एक रज्जुकोटी सुनखस गिवाय बंदित्वा कुट उदिका उदकाभिमुख पवट्टेसी. ते कुत्र आणि कुत्रा आणि ते जे भांड आहे याच वाळूच ते एकत्र ते समुद्रामध्ये फेकून देते. सुनखो कुटंग अनुबंधन तो उदके पतित्वा, तो कुत्रा जो आहे त्या भांड्यासहित वाळूच्या भांड्यासहित त्या पाण्याकते पाण्यामध्ये पडल्याने तथे व कालमकासी तेजे तेचा बुडून मृत्यू होतो त्या कुत्र्याचा. अशी ही त्या त्याची बॅकग्राऊंड स्टोरी मागची कथा तथागत सांगत असतात. तर ही जी झाली दुसरी कथा, अशा पद्धतीने तथागत सांगतात की कसे विपाक होतात, म्हणजे त्या महिलेचा मृत्यू तसाच झाला जसं तिने पूर्वीच्या जन्मामध्ये त्या कुत्र्याला बुडवून मारलं होतं, त्या पद्धतीनेच तिचा सुद्धा मृत्यू झाला असं आपल्याला त्या गाथेतून दिसून येतं. आता तिसरी गाथा बघा, अशीच आहे तिसरी गाथा, तिसरी कथा सॉरी. तर अतीतस्मी वाराणसी, आता ही वाराणसीचीच घटना आहे. सत्त गोपाल द्वारका गाविको गावियो विचारंता एक दिवस एक महागोधम विश्वा अनुबंधिसू. गोध म्हणजे ही घोरपड, महागोधम मोठी घोरपड. तर अनिबंधिसू म्हणजे तिचा पाठलाग करतात. आता गोपालक द्वारका म्हणजे हे जे आहेत ना ते गुराखींचे मुलं आहेत. आता हे आहेत जंगलामध्ये आणि जंगलामध्ये गुरं चारत आहेत, आणि गुरं चारत असताना काय होतं की त्यांना एक गोरपड दिसते. तर हे सात जण मित्र असतात त्यावेळेचे मागच्या जन्मातले, आणि ती घोरपड त्यांना पकडायची असते आणि नक्कीच ते निश्चितच त्यांना मारून खायची असते. तर गोधा पलायत्वा एकंग वम्यकंग पवेसी, तर त्याचा पाठलाग करत 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 ती जी घोरपड असते ना ती वारुळामध्ये जाऊन एका बिळामध्ये शिरते वारुळातल्या. तर बिळात शिरल्यामुळे त्यांना काय ती पकडता येत नाही, कारण ती आतमध्ये शिरलेली आहे. तर मग ते विचार करतात की आपण घाई कशाला करते, ही आज ना उद्या तर बाहेर येणार. या जे जे सात छिद्र आहेत त्या वारुळाला कुठेतरी ती असेलच ना, तर तिला आधी इथे आपण बंद करून ठेवू, नंतर केव्हा तरी तिला आपण शोधून बाहेर काढू, तर असा त्यांचा प्लॅन असतो. तर मग काय होतं की तसं पण वमिकस सप्त छिद्रांनी एकेको एककं साकभंग मुठ्ठी आदाय सत्तपि जना सत्तं छिद्रांनी पिदहित्वा पक्कमिसू. ते सातही छिद्र ते मुठ्ठी सगळ्यांनी माती टाकून आणि साकभंग म्हणजे झाडांचा पालापाचोळा हे सगळं तोडून ते सगळे सातच्या सातही छिद्र ते जे गोपालचे गोपालक म्हणजे गोराख्याचे मुलं आहेत ते बंद करून टाकतात. त्यांना असं मग कन्फर्म होऊन जातं की आता ही कोरपड कुठे पळून जाणार नाही, आणि ते घरी निघून जातात. आता निघाल्यानंतर काय होतं, ते पुन दिवसे तो गोधंग अमनसिकत्वा अयरस्मी अयस्मी पदेसे गावियो विचारित्वा सत्तमे दिवसे गावियो आदाय. मग त्यांना सात दिवसांनी आठवण येते की अरे आपण त्या वारुळामध्ये ती लपली पळालेली जी घोरपड आहे ना, अरे ती आपण तिथेच ठेवलेली आहे, चला आपण बाहेर काढूया तिला. तर गावियो आदाय गच्छंता तंग वम्यकं दिसवा सती पटी लवित्वा कानुको तस्सा गोधाय पवती. आता ती आपण जी घोरपड आहे का शोधू नये, ती अत्तना अत्तना पिदहितानी छिद्रांनी विवरिसू. मग ते जाऊन सगळे छिद्र मोकळे करतात आणि मग गोधा जीविते निरालया हुत्वा अठ्ठी चम्मास वसेसा पवेदमाना निकमी. तर ती अठ्ठ चम्म अवसेसा म्हणजे त्या घोरपडेला फक्त अठ्ठी आणि म्हणजे हाडाचा सापळा आणि त्वचा म्हणजे इतकी ती व्याकुळ झाली होती, इतकी मरणासन्न झाली होती की पवेदमाना निकमी इतक्या वाईट अवस्थेमध्ये तिला बाहेर काढतात ते. आणि तदा भिकवे तुम्ही सत्यही गोपालके उत्वा तंग कम्मंग कथंती. तर नंतर त्या ज्या जी मरणासन्न अवस्थेतली जी घोरपड असते त्या घोरपटीला ते जे सात गोपालक असतात ते सोडून देतात. म्हणलं आता याला हिला काय करायचं, इतकी मरणासन्न झालेलं हिला काय मारून खायचं आता, तर ते तिला सोडून देतात.
तर त्या कारणानुसार त्या तुमच्या कम्मांनुसार कम्मांमुळे भिक्खूंनो तुम्ही ही सत्त ही गोपालके हुत्वा, तुम्हीच ते सात लोक आहेत की ज्या ते गोपालक आहेत की आणि तुम्हीच ते कम्म केलेलं आहे. अशा पद्धतीच्या ह्या तीन कथा तथागत त्या ग्रुपला तिन्ही ग्रुपला सांगतात. तर एवं सत्ता तेही पुट्ट पुट्ट पय्य बॅकाशी, त्या तीनही प्रश्नांचं अशा प्रकारे तथागताने उत्तर दिलेलं आहे की किती सिव्हिअर इफेक्ट, किती वाईट कर्म केले तर त्याचे विपाक कसे होतात हे बुद्धांना कळत होतं. त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीचं त्याचं स्पष्टीकरण त्या भिक्खू संघाला दिलेलं आहे. आता पुढची कथा जी आहे ती आहे सुप्रबुद्ध सक्यवत्थू. तर हा सुप्रबुद्ध जो आहे ना, हा तथागतांचा जो आहे तो सासरा असतो, म्हणजे यशोधरेचे वडील, यशोधरेचे वडील असतात ते. आणि जो देवदत्त असतो, देवदत्त सुद्धा त्यांचा मुलगा असतो. तर आणि ते शक्य आहेत, सक्यवत्थू म्हणजे शाक्य कुळातलेच आहे, प्रश्नच नाही. तर ही जी कथा आहे ना सुप्रबुद्ध सक्यवत्थू, ही कुठे घेतलेली आहे, कुठे सांगितली आहे तथागतांनी, न अंतलिथे इमदमदेसनं सत्ता निग्रोदारामे विहरंतो सुप्रबुद्ध सक्क आरंभ कते. निग्रोदाराम मध्ये असताना तथागतांनी ही कथा सांगितली असते. तर काय होतं की एक दिवस काय होतं की तथागत चारिकेला निघालेले असतात. तर चारिका करत असताना काय होतं पुढे बघा, म्हणजे अजून चारिका सुरूच झालेली नाही आहे, पण चारिका सुरू करत असताना या सुप्रबुद्धाला माहिती होतं की बुद्ध इकडे चारिकेला येत आहे. तर त्यावेळेस काय होत, सो किरण अयंग मम धितरा छड्डेत्वा निखंतोच मम पुत्र प्रभाजेत्वा तस्व वेरी ठाणे ठेतोचा. हा जो तथागत आहे ना, हा जो बुद्ध आहे ना, यांनी काय केलेला आहे, माझ्या मुलीला आहे ना सोडून तो निघून गेलेला आहे, माझ्या मुलीला एकटी सोडलेली आहे यशोधरेला. आणि मम पुत्र प्रभाजेत्वा, माझ्या पुत्राने प्रभज्ञा घेतलेली आहे, पण त्याला तो वैरी ठाणे ठेतो, म्हणजे त्याच्याशी शत्रुत्व घेतलेला आहे. तर ह्या दोन कारणामुळे तो प्रचंड चिडलेला असतो. तर इमे ही वेही कारणे सत्तारी आघातन बंधित्व, या कारणामुळे न दानिस निमित्त न ठाण गंत्वा भुंजिसु भुंजितुम दस्सामी. मी या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे त्याला जाऊ देणार नाही, चारिका करायला दान घ्यायला अजिबात जाऊ देणार नाहीये, अजिबात जेवण त्याला मिळालं नाही पाहिजे हे जो ठरवतो. आणि तथागतांचा जो जाण्याचा जो मार्ग असतो तो पिदहित्वा, म्हणजे त्याला अडवतो, मार्ग अडवता अडवून अंतरवितीय सुरंग पिवितो निषिधी. मग तो रस्त्यामध्येच दारू पित बसलेला असतो आणि तिथेच थांबलेला असतो की हा कधी येईल आणि मी याला अडवून, याला तर मुळीच मी जाऊ देणार नाही. सो आहा काय म्हणतो, पुरतो गच्छंती तस वदेत, मी सांगतो की तू इकडे यायचं नाही. नाय मय्या मल्लक तरो, मी आहे ना म्हातारा, त्याच्यापेक्षा तू काही म्हातारा नाही आहे, मी म्हणजे आय एम सिनियर टू यू. नास मग्ग दसा मी, मी तुला रस्ता अजिबात देणार नाही. ती पुन्हा पुन्हा उच्च मानवी पथेव वत्वा निषेधी. आणि असं पुन्हा 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 रिपीट करून तसंच बडबड करत तो रस्त्याच्या मध्ये बसलेला असतो. मग काय होतं की बुद्धांनी ते ऐकलेलं असतं की बाबा हा रस्त्यात बसलेला आहे, तर सत्ता मासुलस मातुलस संतिका मग अलभित्वा ततो निवत्ती. आता मातुलस काय म्हटलेलं आहे, तर हा मामा असतो, म्हणजे हा सुप्रबुद्ध असतो, त्याचा सासरा असतो. त्यावेळेस सुद्धा सासऱ्यांना मातुलसच म्हणायचे, मामा म्हणायचे, हे आपल्याला इथे दिसतं. तर जेव्हा तथागतांच्या लक्षात येतं की यांनी मार्ग चढवलेला आहे, तर मग ते परत फिरतात, सोबत आनंदथेर सुद्धा असतात त्यांच्या. तर मग मागे गेल्यानंतर, म्हणजे मागे परत फिरल्यानंतर मग पुढे काय होतं बघा, तर सोपी एकं चरपुरीस पेशसी. तर हा जो आहे ना सुप्रबुद्ध काय करतो, चरपुरीस पाठवतो त्यांच्याकडे, म्हणजे चरपुरीस म्हणजे गुप्तहेर पाठवतो, राजा असतो ना, तर तो पाठवतो त्यांच्याकडे आणि म्हणतो त्या गुप्तहेराला की जा आता बुद्ध काय म्हणतात ते बघ. आता त्याला तर मी इथे येऊ दिलेलं नाही आणि बुद्ध तर परत गेलेले आहेत, पण ते चर्चा काय करतात ते बघ आणि मला सांग तू.
गच्छतस्य कथं सुत्वा येई, आणि त्यांनी जे म्हटलं ते ऐकून ते तू मला येऊन सांग. सत्थापि निवत्तंतो शीतं कत्वा आनंद थेरेन. म्हणजे काय होतं की जे तथागत असतात ते स्मित करतात आणि आनंद थेरेला काय म्हणतात, कोणको भनते शीतस पातु, म्हणजे आनंद थेर काय म्हणतात त्यांना, बघा की कोणको भनते शीतस पातुकमस पच्च, तुम्ही कसं काय स्मित करताय, काय कारण आहे. तर पससी आनंद सुपबद्ध बघतोस काय आनंदा, हा सपुबद्ध सुपबुद्ध जो आहे ना तो कसा आहे तू बघतोस का. तर म्हणतात आनंद थेर म्हणतात की हो पसा मी बनते, मी बघितलाय त्याला. भार्य तेन कमंग कतंग, त्यांनी खूप प्रचंड गरु कम्म की हेवी कम्म केलेला आहे. मा दिसस बुद्धस मग्ध अदंतेन, ह्या जो बुद्धांचा जो मार्ग आहे त्यांनी ब्लॉक केलेला आहे. इतो सप्तमे दिवसे, या 7 दिवसाच्या नंतर, हेट्टा पासादे सोपान पाद मुले, प्रासादाच्या खाली तो जो राजवाडा जिथे राहतो त्याच्या खाली सोपान पाद मुले, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत त्याच्या मुळाशी पथवी पविशिष्टी ती, त्या ठिकाणी तो पृथ्वीमध्ये प्रवेश करेल. धरणी कंप होऊन तो तिथे धरणी त्याला गिळंकृत करेल, असं तथागत कुणाला आनंदाला सांगतात. तर ही गोष्ट मग तो जो त्यांचा जो गुप्तहेर आहे तो गुप्तहेर ऐकतो तसं, आणि मग पुढे काय होतं, तर चरपुरुषो तं कथव कथं सुत्वा सुप्तबुद्धस संतिकं गत्वा ती किंग ममंग भागिनेय निवत्तन तेय सुवत्त, ते सगळं सांगतो की यथा सुत्त आरो आरो चेसी, ते पूर्ण सविस्तरपणे सांगतो. तर त्यावेळेस काय होतं, तं सो तत्संग वचनं सुत्वा न दानी ममंग भागिनेस कथाय दोषो अथि अध्यायं सो वदति त तथेव होती एवं संते नंग इदानी मुसावादेन निगर्णिसामी. मी काय करेल, ओके तू सांगितलेला आहेस ना मला, माझ्या दावयाने जे बोललेला आहे तो मी तू मला सांगितलं आहेस, पण हे खरं होऊ देणार नाही. मी तथागताला मुसावादी आहे हे प्रूव्ह करून दाखवणार आहे. जे काही तू म्हणतो की मी त्या याच्यामध्ये गिळंकृत होणार आहे पृथ्वीमध्ये, ते तसं होऊ देणार नाही, असं त्या तो जो सुपबुद्ध आहे तसं तो उद्गार काढतो. सो ही मग सप्तमे दिवसे पथवी पविष्यती, ही जी गोष्ट आहे ही खरी होऊ देणार नाही. इतो दानी पठायाय तं ठानं न गमिष्यामी. ओके 48 मिनिट्स. अथं तं नं गमिष्यामी, सॉरी अथं नं तस्मी ठाने पथवई अपविसित्वा मुसावादेन निगणिसामी. बरोबर आहे की ते आम्ही मी प्रूव्ह करणार आहे की तसं काही होणार नाही आहे, असा विचार करून मग काय होतं की सब्ब सत्तभूमी पादाकस उपरी ओरोपेत्वा सोपान हरापेत्वा द्वारं पिदहेत्वा पिदाहेपेत्वा एकेकस्मी द्वारे द्वे द्वे मल्ले ठपेत्वा. मग तो काय करतो की त्या महालाचे जे सातही जे लेवल्स आहेत, सातही फ्लोअर्स आहेत, त्यांची सगळ्यांचे दार बंद करून टाकतो आणि नंतर प्रत्येक दारावरती, आणि तो 7व्या माळ्यावरती जातो आणि प्रत्येक दारावरती 2-2 जे रक्षक आहेत द्वारपाल आहेत ते त्याचं अपॉइंट करतो आणि मग त्यांना वॉर्निंग देतो. स्वचाहं पमादेन हेट्टा और ओहोरो तू कामो होमी आरोहो तो कामी, म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं माझं दुर्लक्ष झालं पमादेन किंवा काय प्रमाद निर्माण झाला तर मला तुम्ही अडवायचं, निवारे यथाय मम, मला तुम्ही थांबवायचं आणि सांगायचं की बिलकुल जायचं नाही बाहेर. ती वत्वा सत्तमे पासाद तले निश्री गब्बे निशिदी. त्यावेळेस मग तो हे सगळं वॉर्निंग देऊन सगळ्या पायऱ्या डिस्ट्रॉय करून आणि सगळे दरवाजे सातही माळ्यांचे दरवाजे खिडक्या सगळ्या बंद करून तो 7व्या माळ्यावरती जाऊन बसतो. तर मग आता ही गोष्ट तथागतांना कोणीतरी जाऊन सांगतं की बघा तथागत त्यांनी असं असं केलेलं आहे. तर काय केलेलं आहे, सत्ता तंग पवती सुत्वा. मग सत्ता काय म्हणतो, भिकवे सुपबुद्धो न केवल पासादसे विहार उपतित्व आकाशे वा निषिदितु. तो पासादात काय, त्याच्या महालात काय आणि आकाशामध्ये तरी काय, तिथे जरी तो जाऊन बसला
नावा नावेमध्ये जाऊन बसला, समुद्रामध्ये जाऊन बसला आणि पर्वतामध्ये जाऊन जरी तो प्रवेश केला, पब्बतांतर वा पविसितू बुद्धान कथाय द्विधा भाव नाम नथी, कुठेही जरी जाऊन बसला तरी तथागताने जी कथन केलेलं आहे, जे काही आहे त्याला द्विधा भाव नसतो, ते एकच आहे, जे म्हणजे जे होणार तथागताने जे म्हटलं ते होणार आहे, गेट इट अश्युअर्ड, ते होणारच आहे. मया उत्तठाने सो पथवी पविसते, मी जे म्हणतो आहे की मी ज्या सांगण्याप्रमाणे तो पृथ्वीच्या आतमध्ये प्रवेश करणारच, असं इतिवत्वा अनुसंधी घटेत्वा धम्म देसेन तो इमं गातमः, आणि असं म्हटल्यानंतर तथागत ही गाथा म्हणतात. न अंतलिके न समुद्रमज्जे न पब्बतानं विवरं पविस्स न विज्जति सो जगति पदेसो यत्थटित्तं न पसहेयमच्चु. न अंतरिक्षात न समुद्रात न पर्वतावर न विवरात शिरून जगात असा प्रदेश विद्यमान नाही जेथे राहून मानव मृत्यूपासून मुक्त राहील. म्हणजे कोणी कितीही अंतरिक्षामध्ये असो किंवा समुद्रामध्ये असो किंवा पब्बतान पर्वतात असो, अशा जगामध्ये अशी कोणतीही जागा नाही की ज्यांनी पाप केलेला आहे किंवा ज्याला मरणार आहे, जो मृत्यू त्याच्या मागे लागलेला आहे, त्याला कोणीही कुठेही कोणीही वाचवू शकत नाही, अशी तथागतांनी गाथा म्हटली त्यावेळेस. आणि ही गाथा ऐकल्यानंतर देसनावसाने बहु, ही देसना ऐकल्यावरती सोतापत्ती फल आदी पापणींसी, पापणींसी तू पापणींसू ती, म्हणजे हे जे तथागतांचं ऐकून म्हणजे तिन्ही कथा ऐकल्यानंतर आणि ही पूर्ण देशना झाल्यानंतर काय होतं की तिथे बसलेले जे श्रमण आहेत त्यांना, बऱ्याचशा लोकांना स्वतःपती पण प्राप्त होत, अशी जी कथा आहे. तर त्याच्यानंतर आता 7 दिवस यायचे आहेत. आता ही कथा सांगितली आहे की असं असं होणारच, अजून 7 दिवस बाकी आहेत. आणि बुद्ध आधीच सांगतात पूर्ण श्रमण संघाला की असं होणारच आहे. तर त्यावेळेस 7th दिवशी सत्थू भिक्काचार मग्गस्य निरुद्ध वेलाय हेट्टा पासादे सुपबुद्धस्य मंगलस्य उद्दाम हुत्वा. म्हणजे 7th दिवशी काय होतं की भिक्काचार मग्गस्य, म्हणजे तथागतांचा जो भिक्षाटनाचा जो मार्ग आहे, त्या मार्गावर जेव्हा भिक्षाटनाला भिक्खू येतात, तथागत येतात, त्यावेळेस त्या वेलाय निरुद्ध वेलाय, ज्या वेळेस त्यांनी अडवलं होतं तथागतांना, त्यावेळेस काय होतं की हेटा पासादे सपबुद्धस मंगलस उद्दाम होता. तर हा जो सुपबुद्धाचा जो घोडा आहे मंगल नावाचा, हा उद्दाम होतो, म्हणजे काय होतो, पिसाळतो, खिंकाळतो. तंग तंग भिंती भित्तिंग पहरी, तर तो भिंतीवरती प्रहार करायला लागतो त्याच्या पायाने. सो उपरी निसिन्न वस्त सद्दंग सुतवा, की म्हणते ना ती पुच्छी, तो 7व्या माळ्यावरती बसलेला आहे सुपबुद्ध, त्याला हे किंचाळण्याचा घोड्याचा आवाज येतो खिंकाळण्याचा, तो म्हणतो की काय झालं काय. तर मग त्याचे दुरूनच सांगतात, त्याचे जे सहकारी आहेत ते दुरूनच सांगतात की हा जो घोडा आहे ना, मंगल घोडा आहे ना, हा काय झालेला आहे, उद्दाम झालेला आहे, तो बेभान झालेला आहे, त्याच्यामुळे तो किंचाळत आहे. तर अथ न सो गणित तुकाम होतवा निसिन्नठाना उठाय द्वाराभिमुख को अवसी. मग त्याला काही कुठलंही भान राहत नाही आणि तो जो सुपबुद्ध आहे 7व्या माळ्यावरून आपल्या जागेवरून उठतो आणि द्वाराने स्वयमेव विवट्टानी, सगळेच्या सगळे दार, सगळ्याच्या सगळ्या पायऱ्या, सगळे दार उघडतात आणि सोपान सकटन एव ठितं. त्या खाली जे पायऱ्या असतात पासादाच्या खाली, महालाच्या खाली, त्या पुन्हा जसेच्या तशा त्या ठिकाणी उत्पन्न होतात. अथन हेट्टा पासादे सोपान पाद मूलंग संपत्तमेव महापथवी विवरमाना भिज्जित्वा. मग त्यावेळेस काय होतं की असा धावत पळतो जो सुपबुद्ध आहे, खाली येतो काय झालं म्हणून बघायला, त्यावेळेस ती जी महापथवी आहे ती भिज्जित्वा, तिथे काय होते, ती धर्मिक कंप होते, ती तिथून तिचे भंग होते आणि सो गंत्वा अविचिमी निबद्धी, आणि अशा पद्धतीने
हा जो सुपबुद्ध आहे हा जमिनीमध्ये गिळंकृत होतो आणि नंतर अवीची नरकामध्ये त्याचा जन्म होतो. तर अशा पद्धतीची असा पद्धतीचा जो वाईट अंत आहे हा सुपबुद्धांचा झालेला आहे हे आपल्याला या कथेमध्ये तथागतांनी सांगितलेलं आहे. तर आता आपण ह्या सगळ्या कथा जेव्हा बघतो ना तर त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की बुद्धालाच का सगळे विचारायला जातात की म्हणजे याचं कर्म काय की याला असे विपाक का मिळाले आपण का सांगू शकत नाही कारण आपल्याला ते ज्ञान किंवा ते जी पावर्स आहे आपल्याकडे अजिबात नसते त्यामुळे जरी भिक्खू असले तरी त्यांना हे सांगता येत नाही. ज्या व्यक्तीला काही विशिष्ट बल प्राप्त होतात बुद्धांना आपण ज्ञान म्हणतो तस बल तनुजन म्हणतो. तर आपण जर बुद्धांच्या ज्या क्वालिटीज आहेत ह्या बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की ते का बरं आपल्याला कम्म आणि विपाक पास्ट जन्म फ्युचर जन्म का सांगू शकायचे त्याचं आपण थोडस लक्ष देऊया. आपण थोड्या वेळामध्ये एकदम 5-10 मिनिटांमध्ये ते आपण पूर्ण करूया. तर बुद्धांचं जर आपण बघितलं अभिधम्मामध्ये तर बुद्धांची व्याख्या बुद्धांनी स्वतः केलेली आहे. ते म्हणतात की इधेकच्च पुग्गलो पुब्बे अननुसुतेसु धम्मेसु. ज्या व्यक्तीने पूर्वी न ऐकलेला धम्म सामंग सच्चानी अभिसंबुज्जती स्वतः सामंग सच्चानी म्हणजे हे जे सत्य आहे हा जो धम्म आहे हे स्वतः विदाउट टीचर जेव्हा तो परिपूर्ण जाणतो अशीच व्यक्ती जो त्याच्यामध्ये सभ्ययुक्त पापुनाती त्याच्यामध्ये सर्वज्ञ होते आणि बलेसु वसी भाव त्याच्यामध्ये बलांवरती कुठले बल ते पुढे सांगतात तथागत बलेसु वसी भाव बलावरती मास्टरी मिळवते. अयंग उच्चती पुग्गलो संबुद्धो त्यालाच तुम्ही संमासम बुद्ध म्हणायचं. जर त्याच्यामध्ये ह्या क्वालिटी नसतील त्याच्यामध्ये हे बल नसतील तर तो संबुद्ध होत नाही. तो काय होतो तो होतो पचेक बुद्ध म्हणजे त्याला सुद्धा ज्ञान मिळालेलं असतं पण बल जर नसतील तर तो पास्ट आणि प्रेझेंट याबद्दल अजिबात सांगू शकत नाही. तर पुढे बुद्ध तर महासिंहनाद सूत्रामध्ये काय म्हणतात बघा ग्रेट लायन्स रोअर सूत्र आहे आपण सगळ्यांना माहिती आहे आता आपल्या श्रोत्यामध्ये बरेचसे पाली स्टुडंट आहेत त्यांना हे सूत्र नक्कीच माहिती असेल. तर लेट अस लुक ऍट द 10 पॉवर्स ऑफ द बुद्ध. तर तसखो पाणी मानी सारी पुत्र तथागतस तथागत बलानी. तर काय आहेत तथागतांचे बल बुद्ध सांगत आहेत लायन्स रोवर करत आहेत कोणाला कोणाच्या समोर सारी पुत्रांच्या समोर. तर म्हणतात इध सारी पुत्रो तथागतो ठानंच ठानतो अठ्ठानंच अठ्ठानंतो यथाभूत पजानाती. तर तथागताचं पहिली जी पॉवर आहे पहिलं जे बल आहे ना सारीपुत्र ते काय आहे की प्रत्येक जीव हा कुठे आहे त्याचं आताच आणि तिथे आहे तर तो का आहे आणि अमुक ठिकाणी नाही तर तो का नाही हे तथागत यथाभूत जाणतात प्रत्यक्ष प्रज्ञेने जाणतात हे त्याचं पहिलं बल आहे. दुसरं बल आहे पुनच अपरंग सारीपुत्र तथागतो अतीत अनागत पच्छुपन्नान कम्म समाधानान ठानसो हेतुसो विपाक यथाभूत पजानाते. जे आता अतीतामध्ये घडलेलं आहे जे प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये जे काही कम्म आहे त्याचे जे विपाक आहेत ते तथागत यथाभूत जाणतात हे तथागतांची दुसरी पॉवर आहे सारीपुत्र. आणि तिसरी पॉवर आहे पुनच अपरंग सारीपुत्रो तथागतो सबत्त गामिनी पटिपदा यथाभूत पजानाती. आता ही जी आहे ना सबत्त गामिनी पटिपदा म्हणजे जो आर्यवष्टांगिक मार्ग आहे हा सुद्धा तथागताने यथाभूत पहिले स्वतःवरती पूर्णपणे अभ्यास करून त्याच्यावरती एम्पॉवर करून मास्टरी करून तो यथाभूत जाणतो हे तिसरी पॉवर आहे. चौथी पॉवर आहे पुनच अपरंग सारीपुत्र तथागतो अनेक धातू नाना धातू लोक धातू यथाभूत पजानाती. तर हे सारीपुत्र हा जो तथागत आहे ना या तथागताचं चौथं बल हे आहे की जे जे धातू वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी बनलेले जे लोकीय लोक आहेत म्हणजे प्राणी मात्र आहेत तर हे कसं वेगवेगळं कॉम्बिनेशननी बनलंय. तर धातू म्हणजे कुठले पृथ्वी आप तेज वायू हे जे धातू आहेत त्याचप्रमाणे
जे आपले जे सहा इंद्रिय आहेत ते सुद्धा तथागताने धातू म्हटलेला आहे, म्हणजे आपले जे कण सोत जिव्हा त्वचा आणि माइंड आणि ह्या सगळ्या जे आपले जे सेन्सेस आहेत याचं पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर याच्या धातूचं आणि ते चार धातू जे सांगितले पृथ्वी तेज वायू याच्या धातूचं वेगवेगळं कॉम्बिनेशन त्याला म्हटलेलं आहे अनेक धातू नाना धातू या कॉम्बिनेशनने जेव्हा नवीन नवीन जीवांची उत्पत्ती होते हे सुद्धा तथागत यथाभूत पजानाती ते सुद्धा तथागत यथाभूत जाणतात ही चौथी पॉवर आहे. पाचवी पॉवर आहे की पुनच अपरंग सारी पुत्तंग तथागतो सत्तानंग नाना अधिमुक्ती नाना अधिमुत्तं कतंग यथाभूत पजानाती या लोकांमधले या जगामधले लोक कसे मुक्त होतात हे सुद्धा तथागत प्रज्ञेने जाणतात यथाभूत जाणतात. सहावी पॉवर आहे सारीपुत्त तथागतो परसत्तानंग परपुग्गलानंग इंद्रिय परोपितं यथाभूतं पजानाती. तर परपुग्गलानंग म्हणजे स्वतःबद्दलच नाहीत पण इतर पुग्गल इतर लोक यांचे सुद्धा इंद्रियांचे जे परोपर्यतंग म्हणजे त्यांनी जे सेन्सेस आहेत त्यांचे जे सहा सेन्सेसवर त्यांनी जो कसं नियंत्रण मिळवतात ते किंवा नाही मिळवत आहेत तर का मिळवत नाही आहेत हे सुद्धा तथागत यथाभूत जाणू शकतात. सातवी पॉवर आहे सारीपुत्त ती म्हणजे तथागतो ज्ञान विमुख समाधी समापत्तीन संकिलेसंग वोदान उठ्ठानंग यथाभूतंग पजानाथी. तर ज्ञान ध्यान म्हणजे मेडिटेशन विमुख म्हणजे विमुक्ती समाधी आणि याच्या सहाय्याने समापत्तीन संकिलेसंग वोदान किलेश कसे डिस्ट्रॉय होत जातात आणि त्याच्यातून जो मार्ग ज्याच्यातून तो व्यक्ती कसा मुक्त होत जातो ते सुद्धा तथागत यथाभूत जाणू शकतात ही सारीपुत्त तथागताची सातवी पॉवर आहे. आठवी पॉवर तथागत सांगतात की तथागतो अनोक विहित पुब्बे निवास अनुसरती. आता जे आपण या कथा सगळ्या बघितल्या आहेत तर ही कसं ओळखतात अनेक विहित पुब्बे निवास अनुसरती म्हणजे जुने कितीतरी पुब्बे निवास जसं की किती जाती झाल्या किती जन्म झाले एक जाती द्वे जाती अनेक एपिस संवट्ट कप्पे म्हणजे कल्पून कल्पे जे जन्म झालेले आहेत ते सुद्धा तथागत जाणत असतात. अमुत्रासी एव मान एव नामो एव गोत्तो एव वण्णो महा आहारो एवं आहारो एवं सुख दुःख पटिसंवेदी एवं आयु पर्यंतो सो ततोचुतो अमुत्र उत्पादी. तर तथागतांना हे सगळे पॉवर्स असतात की कोणत्या काळामध्ये तथागत काय नाव होतं त्यांचं कोणतं गोत्र होतं त्यांचा वर्ण कसा होता आहार काय होता त्यांना त्यांनी किती कष्ट घेतले किती सुख दुःख भोगलेत आणि त्यांची आयु काय होती कुठे जन्म घेतला कुठे मरण पावला हे सगळे कल्पानुकल्पेचे जे जन्म आहेत हे तथागतांना यथाभूत माहिती असतात. नववी आणि दहावी जे आहेत ना ते आता आपल्याला जे त्या पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत ते तथागत जाणतात त्याला सुद्धा ह्या गोष्टी हे जे बल आहेत ते पूरक आहेत. तर तथागतो दिब्येन चक्षुना विशुद्धेन अतिकमंत मानसकेन सत्य पसती चवमाने उपचमाने. म्हणजे जेवढे काही जीव आहेत ते आधीच्या कम्मामुळे कसे निर्माण झालेले आहेत ते मी स्वतः पसती मी स्वतः बघतो आणि चवमाने त्यांचा मृत्यू कसा झाला पुन्हा उपजमाने कसे ते उत्पन्न झाले हीने पणिते ते हीन होते कि प्युअर होते सुवर्ण होते कि दुबण्य होते सुगत होते कि दुगत होते आणि त्यांचं यथा कम्मू बगे म्हणजे त्यांचे कम्म कसे होते हे सुद्धा तथागत जाणतात. आणि दहावी पॉवर आहे सारीपुत्ता आसवानं खया अनासव चेतो विमुक्ती पय्या विमुक्ती दिठे व धम्मे स्वयं अभिया सच्छिकत्वा उपसंपज विहरती. ज्याच्यामुळे ह्या सगळ्या जन म्हणजे लोकांना ह्या जगामधल्या लोकांना आसव खया कसे होतात आसवाचं खय होऊन तो व्यक्ती अनासव कसा होतो त्याला तो मुक्त कसा होतो त्याला प्रज्ञा कशी प्राप्त होते हे दिठ्ठे व धम्मे हे प्रत्यक्ष बघून दिठ्ठे व धम्मे आणि त्याला संयंग अभिया या सगळ्या अभिया ह्या सगळ्या ज्या पॉवर्स आहेत क्वालिटीज आहेत याचा मी प्रत्यक्ष साक्षात्कार केलेला आहे मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे
आणि उपसंपज विहरती आणि तो साक्षात्कार करून मी स्वतः त्याच्यामध्ये विहार करतो आहे हे तथागताची दहावी पावर आहे. इमानी खो सारी पुत्र तसे ही भले ही समनागतो यथा तथागतो आसब ठानंग पटी जानाती परिसासु सिंहनाद नदती. तर अशा पद्धतीने बिकॉज ऑफ दिस 10 बल या 10 बलांच्या आधारे दस ये ही भले ही हा जो तथागत आहे हे जे तथागत आहेत परिसासू सिंहनाद नदती कुठल्याही ठिकाणी सिंहनाद करू शकता. परिसा कोणतेही असो देवलोकाची परिस्थिती असो की मनुष्य लोकांची असो त्या ठिकाणी हे सिंहनाद करू शकतात. आणि ब्रह्मचक्क पवते ती ब्रह्मचक्क म्हणजे अर्थात धम्मचक्क तर हे करू शकतात. जर तो त्याच्याकडे जर हे बल नसतील तर ते जरी मुक्त झाले तरी धम्मचक्क पवतन करू शकत नाहीत. हे बुद्धांनी रोअर्स लायन्स रोअर्स या सूत्रामध्ये ज्या हे महासिंहनाद सूत्रामध्ये अगदी स्पष्टपणे सारिपुत्तांना सांगितलेलं आहे. आपल्या पाली विद्यार्थ्यांनी नक्की त्या सूत्राचा अभ्यास करावा. खूप प्रचंड मोठं सूत्र आहे. मी फक्त त्यातले 10 बल आपल्याला सांगितलेली आहे. तर आता आपण सारांश मध्ये जर बघितलं सारांश सांगणारच आहेत नंतर निसाळकर साहेब तर या 3 कथामध्ये पहिल्या 3 कथामध्ये तयोजन म्हणजे 3 लोकांच्या ज्या कथा आहेत तर पहिल्या कथेमध्ये काय होतो की तो जो त्याचा जो कम असते की तो बैलाला काय करतो बांधून गवताला बांधून त्याला जाळून मारतो आणि त्यानंतर पुढच्या वेळेस जन्मामध्ये तो कावळा बनून तो स्वतः ज्वालेच्या भक्षस्थानी पडतो. ही पहिली कथा होती. दुसरी कथा होती की जी एक महिला असते ती आपल्या कुत्र्याला गळ्यामध्ये वाळूचं हे भांड बांधून त्याला बुडवून ठार मारते आणि त्याचा जो विपाक आहे तो विपाक तिला तसाच भोगावा लागतो. तिला सुद्धा त्या समुद्रामध्ये गळ्याला वजन बांधून तिला सुद्धा बुडून मरावं लागतं. ही दुसरी कथा होती. आणि तिसरी जी होती जी घोरपड आहे ती जी ते गुराखी असतात ते बिळामध्ये तिला बांधून कोंबून ठेवतात आणि त्याला त्या प्रचंड त्यांना कष्ट देतात आणि मरणासन्न अवस्थेमध्ये ती घोरपड बाहेर पडते. तर त्याचा विपाक म्हणून हे जे गुराखी असतात तेच 7 भिक्खू असतात आणि ते सुद्धा त्या रॉक मोनॅस्ट्रीमध्ये विहारामध्ये 7 दिवस पर्यंत अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ब्लॉक झालेले असतात. हा त्याचा विपाक. ही जी होती ही तयोजन वत्तू कथा होती. आणि दुसरी जी होती ती सुप्रबुद्ध जी आताच आपण चर्चा केलेली आहे. तर हा बुद्धांचा तथागतांचा मार्ग त्यांनी अडवला होता. त्यांना भिक्खूंना भिक्षाटनाला तथागताला भिक्षा मिळू दिली नाही. त्याचा विपाक किती भयानक झाला हे आपण बघितलं. तर तीच पृथ्वीने त्याला गिळंकूत केलं आणि नंतर त्याचा निर्यामध्ये जन्म झाला. अशा या 2 कथा आपल्याला आपण आज आपण ऐकलेल्या आहेत. त्याच्यावरती धम्मसाकच्छा केलेली आहे. तर आता जो आहे ना ह्या पापवग्गाच्या ह्या शेवटच्या 2 गाथा होत्या. तर या गाथेमध्ये शेवटी सारांश हाच निघतो की तुम्ही बुद्ध म्हणतात ते धम्मपदामध्येच पुढे येणार आहे आपल्याला की सब पापस अकरण कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपन एतन बुद्धान शासन. असं बुद्ध आपल्याला सांगतात की पाप जर केलं पाप करू नका. तुम्ही पाप केलं तर त्याचे विपाक भयंकर होतात. सब पापच अकरणन तुम्ही फक्त कुशल कर्म करत राहायचं आहे आणि चित्ताची शुद्धी करायची आहे. हेच बुद्धांचं शासन आहे. हेच बुद्धांचे टीचिंग आहे. अशा पद्धतीने पापवग्ग हे जे वर्णन आहे हे जे डिस्क्रिप्शन आहे या ठिकाणी संपत आहे. या धम्म प्रवचनाने या गाथाच्या धम्म साकच्छेने आपलं सगळ्यांचं मंगल हो कल्याण हो. आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. भवतु शब्द मंगल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. व्हेरी नाईस. साधू साधू साधू. खूप सुंदररित्या तुम्ही या स्वभावाचे दोन्ही गाथा आणि त्या 3 कथांद्वारे तुम्ही त्याच्या एवढं सुंदर आम्हाला मार्गदर्शन दिले आहे. आणि फक्त तेच नाही त्याच्या सपोर्टिंग तुम्ही 10 पॉवर्स ऑफ बुद्धा म्हणजे तुम्ही त्याच्या कथेतला धम्माला देखील समजावून तुम्ही आम्हाला सांगितलं. तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप खूप साधुवाद. आणि कोणाचे प्रश्न असतील तर मग आता विचारावे. सर जेवी
हाँ बोला। हाँ, जय जय भीम सर। हाँ सर, महामंगल सूत्र हे आपलं जयमंगल अष्टगाथामध्ये 10 जे 8 हे आहेत प्रताप, आणि हे दसबल तुम्ही सांगितलं खूप छान सांगितलं हो, त्याबद्दल नाही, पण हे डिफरंट आहेत। म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जे 8 प्रताप दाखव सांगितलेले आहेत हो, ते ह्यामध्ये आहेत की कसं आहे ते? ते प्रताप त्यांच्या याचे असतात, म्हणजे जे त्यांच्या वेगवेगळ्या ज्या मेत्ता आहेत ना, त्याच्या त्याचे जे प्रताप आहेत, तर मेन पॉवर्स तर आहेतच त्यांच्याकडे। त्याच्या व्यतिरिक्त त्या मैत्रेनं जितवा मुनिंदो म्हणतात ना, त्याच्यामध्ये जे मैत्रीच्या भावनेने त्याने जिंकलेलं असतं नालागिरी हत्तीला, किंवा त्या तर आहेतच, प्रश्नच नाही, पण ह्या बेसिक त्यांच्या पॉवर्स आहेत। नाही पण ह्या 10 पॉवर आहेत ना, हा तर त्यामध्ये त्याच्यामध्ये रिद्धी पण आहे, आणि जयमंगल अष्टमध्ये रिद्धी म्हणजे असे हे इद्धी वगैरे सांगितलेली आहे, म्हणजे हो 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 त्या अभियामध्ये। मला म्हणायचं आहे काय की त्या त्या पॉवर 8 आहेत ते ह्यामध्ये पण आहेत का? म्हणजे 10 म्हणजे असं आम्हाला वाटत होतं, पण आज तुमच्या या प्रवचनमुळे आजचं जे आम्ही ऐकलं ते दसबल मध्ये खूप छान सांगितलं। तथागतांमध्ये या 10 बलाच्याच ह्या फाउंडेशन, याला फाउंडेशन म्हटलंय तथागतांनी, या फाउंडेशनच्या आधारेच तथागतामध्ये करुणा, मुदिता, उपेक्षा ह्या सगळ्या क्वालिटीज आलेल्या आहेत। आणि महामंगल सूत्रामध्ये जे सांगितलेले आहेत त्या करुणेच्या आधारे, मैत्रीच्या आधारेच सगळ्यांचं मंगल हो असं म्हटलेलं आहे। तर बुद्धांमध्ये अपि अ त्यानंतर असीम करुणा होती, असीम मुदिता होती, ते नुसते ह्या 10 बलाच्या आधारे त्या व्यक्तीला बघायचे, त्या व्यक्तीचं आता म्हणजे कुठल्या अवस्थेत आहे तो, ते त्याचं अवलोकन करायचे, त्यांना धम्म द्यायचं, ते केवळ त्यांच्या मैत्रीच्या भावनेतून। हो, हे बुद्ध वंदनेमध्ये दसबल आहे हो, म्हणजे ते सांगितलेलं आहे, तर तेच हे दसबल, तेच हे दस, हो हो। आता आम्हाला कळलं की आज तुम्ही जे सांगितलं ना खूप सुंदर सांगितलं, ह्या दसबल आपल्याला माहिती पाहिजे असं मला वाटतं। बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणून ते कन्फ्युजन होत की त्या इदी जे 8 बल आहेत, म्हणजे 8 जे सांगितलेत आणि हे बल वेगळेच वाटतात, म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर ते अक्षरशः रियालिटी मध्ये जे तुम्ही सांगितलं ते रियालिटी मध्ये, म्हणजे त्यांची जी पॉवर आहे ना ती खरोखर अफाट आहे। बरोबर, धन्यवाद सर, थँक्यू। हॅलो, हा सर, जय भीम सर, जय भीम, हा नमो बुद्धाय, जय भीम। फारच अप्रतिम आपला मार्गदर्शन होतं, फार साधुवाद, थँक्यू सर। मला हे विचारायचं होतं सर, जे कम्म विपाक आहे जसे त्या कावड्याचे झाले आणि हे असे, तर ते त्या कावड्याचे पण काही पूर्वीचे काही कम्म विपाक असतील ना, म्हणजे कावडा किंवा घोरपड किंवा जे बैल वगैरे जो होता, तर त्यांचे पण काही पूर्वीचे असे काही कर्म विपाक असतील ना, नक्की। तर या दोन गाथांमध्ये आता ज्या आज आपण चर्चा केली त्यामध्ये त्यांचे काय कर्म विपाक होते ते सांगितलेले, म्हणजे आता कावळा जो होता ना तो पूर्वीचा तोच व्यक्ती होता जो ज्याने त्या बैलाला मारला। तर तुमचं म्हणणं आहे की त्या बैलाला का मारलं असा आपला प्रश्न आहे, तर फक्त ह्याचे उत्तर तथागतच देऊ शकतात, हे या दसबलमध्ये आपल्याला दिसू, आपल्याला कळत नाही। आणि ज्यांना मारलं गेलं पहिल्या जन्मामध्ये त्यांचे काय का हे होते, कम्म होते, ते याच्यामध्ये उल्लेख आलेला नाही। ठीक आहे सर, थँक्यू, फार फार धन्यवाद, थँक्यू। एक प्रश्न आहे सर चॅट मध्ये, हा सभ्येपि बुद्धं दसबल तनुजं बोधि चेत्य नमाम, यातील दसबल हेच आहेत का? हो, हेच दसबल आहेत, बुद्धांना तलब दसबल तनुजन यासाठीच म्हणतोय। आणि बुद्ध म्हणतात की सारीपुत्त हे जर दसबल नसतील तर मला धम्मचक्र प्रवर्तन करताच आलं नसतं, किंवा मला दुसऱ्यांना धम्म देताच आला नसता, कारण त्या त्या कंडिशन मध्ये कसं कोणाला धम्म द्यायचा ते बुद्धांना या बलावरून कळायचं। कुणाचे आता प्रश्न नसतील तर मग आपण वेळ झालेली आहे सरांना, मी सारखं सरांना मी विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी। नवाने सर आपले खूप खूप अभिनंदन, आज म्हणजे खूपच छान तुमचं लेक्चर झालं, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उगवत्या शैलीत, म्हणजे असं मनाला भिडणाऱ्या शैलीत
तुम्ही अट्टकथा सांगितल्या आणि खूपच म्हणजे एन्जॉय केलं त्या अट्टकथा, अधिक चांगल्या तऱ्हेने समजल्या. आणि तुम्ही दस बलाबद्दल जे सांगितलं ना, ती म्हणजे बुद्धांना कसं कळायचं ते त्यांचा एक बल होता, त्यांना ज्या काही विद्या प्राप्त झाल्या होत्या. आणि प्रश्नाचे पण खूप चांगले उत्तर दिले, त्याबद्दल फार फार आभारी आहे. धम्मचक्राच्या ग्रुपचे संयोजकाचे खूप खूप आभारी आहे. आणि खास म्हणजे आभार ज्यांनी पीपीटी बनवली, त्यांचे खूपच सुंदर पीपीटी बनवली आहे आणि एकदम रिलेव्हंट इमेजेस होत्या, त्याबद्दल सगळ्यांचा आभार. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. विचार. सर आता जसं तुम्ही त्या महिलेबद्दल सांगितलं की तिला तो जो कुत्रा होता तो तिला त्रास द्यायचा आणि लोक तिच्यावर हसायचे, पण तो तसं का करतो हे त्या एखाद्या वेळेस त्या कुत्र्यालाही नसेल माहिती आणि त्या स्त्रीलाही नव्हतं माहिती की पूर्व जन्मीचं जे कम्म आहे त्यामुळे ते अट्रॅक्शन आहे. पण जी रिॲक्शन तिने दिली ती तर नॉर्मल, म्हणजे आजकाल म्हणजे तसा विचार केला तर कुणीही करेल, कारण तो कुत्रा इरिटेट करत होता. तर तिने ऍक्च्युली मग काय करायला पाहिजे होत? नाही, त्या कुत्र्याला ते कधीच प्रेमानं वागवत नाही. तेच कुत्रा नेहमी म्हणजे अपेक्षेनं करतो की थोडस प्रेमाची आहे ना, थोडी सहानुभूतीच्या पेक्षा. आणि प्राणी मात्राबद्दल तर आपण थोडीशी सहानुभूती दाखवतो ना, तर तो ती पहिल्यांदाच त्याला प्रेमाने जवळ बोलवते, माहितीये, नदी किनारे पहिल्यांदाच. आणि त्याला कुत्र्याला किती आनंद होतो की मला प्रेमाने बोलवतो. एखाद्याचा खून करेपर्यंत तर समर्थन होऊ शकत नाही, इरिटेशन होत आहे, पण त्याला नेहमी नेहमी हाकललं की तुझा जायचं होता, असं काही नाही आहे. काही मी याच्यावरती उत्तर देऊ का, थोडस ऍड करू? तर ताई असं आहे की जे काही तुम्ही कुशल कर्म करता सॉरी अकुशल कर्म करता तर ते आयडेंटिफाय, तुमचं इंटेन्शन काय आहे. तर तथागतांनी याच्यावर फार सुंदर एक्सप्लेनेशन दिलं आहे की चेतना भिक्कवे चेतना अहम भिक्कवे कम्मंग वदामे. तुमचं त्यांनी त्या कुत्र्यांनी किंवा काय कर्म काय केलं असेल, तुमचा म्हणजे काय इंटेन्शन असेल ते महत्वाचं आहे की तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. तर ती जी चेतना आहे ती द्वेषाची आहे, त्याच्यामुळे ते वाईट कम्म आहे. तिला जर त्याला दूर करायचं होतं तर दुसऱ्या पद्धतीने पण दूर करता आलं असतं, पण तिचं जे चित्त होतं ते द्वेषाने भरलेलं होतं. त्याला तिला त्या कुत्र्याला नष्ट करायचं होतं किंवा दूर पाठवायचं होतं. सर जे सिंहनाम जे सांगितलं तुम्ही, हो, ते सिंहनाम बुद्धाने कधी केलं? सिंहनाद बुद्धाने केलं त्याचा उल्लेख आहे. पूर्ण सूत्र जर बघितलं तर त्याच्या सुरुवातीला आहे, बहुतेक मला वाटते श्रावस्तीलाच केलेला आहे. इफ यू एक दोन मिनिटांमध्ये मी सांगू शकतो, मला शोधावं लागेल की त्याची ठिकाण कुठलं आहे, पण ते सारिपुत्ता जवळ केलेलं आहे. बरं का, पूर्ण केलं आहे सारिपुत्तांच्या समोर केलेला आहे सिंहनाद. सिंहनाद बुद्धाने केलंय की सारिपुत्ताने? बुद्धांनी सारिपुत्ताच्या समोर केलेला आहे सिंहनाद सूत्र. वैशालीला केलेला आहे. हॅलो सर, वैशालीला वेन द ब्लेस्ड वन वॉज लिव्हिंग इन वैशाली, त्यावेळेस सिंहनाद केलेला आहे तथागतांनी. अच्छा, एकदम खूप प्रचंड म्हणजे मोठं सूत्र आहे ते. महासिंहनाद सूत्र म्हणतात. मी सूत्र विचारलं नाही सर. हो, सूत्र विचारलं नाही. सिंहनाद केव्हा केला? हा, सिंहनादाची घटना कधी केली? ती वैशालीला आहे, वैशालीला तथागत असताना, एवढा उल्लेख आहे आपल्या लिटरेचर मध्ये. आणि दुसरी एक गोष्ट आहे, मला वाटतं ह्या प्रेझेंटेशनशी ती निगडीत नसेल. दुसरा विषय असा आहे, प्रश्न विषय नाही प्रश्न असा आहे माझा की बुद्धाने धर्मचक्र प्रवर्तन केले तर त्या चक्राचे प्रवर्तन 1, 2, 3, 4 वेळा किंवा किती काही वेळा होऊ शकते का? नाही, एकदा म्हणजे मला जे वाटतं की धम्मचक्र प्रवर्तन ज्या वेळेस केलं तथागताने, त्याने सांगितलं की हे जे धम्मचक्र प्रवर्तन मी केलेलं आहे
फर्स्ट टाइम जेव्हा केलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितले की देवेन वा मारेन वा समणेन वा बामणेन वा केनची वा लोकस्मी, या जगामध्ये हे धम्मचक्र कोणीही थांबवू शकत नाही किंवा या धम्मचक्राला उलट उलट फिरवू शकत नाही. त्याच्यानंतर जे काही धम्मचक्र प्रवर्तन ज्याला आपण आपलं अभिप्रेत आहे आपल्या प्रश्नाला ते त्याचं अनुवर्तन आहे किंवा त्याला परत त्याला रिवाईव्ह करणं झालं आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांना. साधू साधू साधू. लभाने सर खूप छान रीतीने तुम्ही मार्गदर्शन खूप उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलेलं आहे लभाने सर यांना, ज्यांनी खूप सुंदररित्या त्या गाथा व त्यांच्या आठवकथेवर प्रकाश टाकला आहे. तसेच मी धन्यवाद देते आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर यांना, ज्यांचे मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असते. त्याचबरोबर मी धन्यवाद देते USA मधून वैशाली गायधनी मॅम आणि संजय गायधनी सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTube वर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व शील संपन्न श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांना आणि पाली विद्यार्थी जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्म पालन गाथेने करत आहे. सब पाप सकरण कुसल उपसंपदा सचित्त परियोधपनम एतं बुद्धानुशासनम नति मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नति मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अन्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.